नमस्कार, मी कविता। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये। कल्याणपूर्व भागात एका चाळीतील घराचा भाग कोसळून 5 जण जखमी झाले, तर 2 जणांना अधिक दुखापत झाली। अपघाताची घटना समजताच आजूबाजूच्या रहिवाशांनी तातडीने येऊन त्यांना तातडीने मदत केली। विलास गावडे, त्यांची पत्नी मीना तसेच विवाहित मुलगी सिद्धी चव्हाण, शुभम गावडे आणि पार्थ चव्हाण हे या घटनेत जखमी झाले। महापालिका प्रभाग क्रमांक 100 मध्ये आमराई चाळीत 25 वर्षापूर्वीचे हे बांधकाम आहे। शिवसेनेचे या प्रभागाचे नवघरसेवक देवानंद गायकवाड यांनी दखल घेऊन जखमींची विचारपूस करत त्यांना दिलासा दिला, तसेच आर्थिक सहाय्यही केले। देवानंद यांच्या सहाय्याने यावेळी माणुसकीच्या भावनांचे दर्शन घडले, अशा प्रतिक्रिया सोसायटीकडून व्यक्त करण्यात आल्या। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। 3 तारखेला सकाळी 3 वाजता अचानक पत्रे आणि कौला भाग सगळा पडला अंगावरती। 5 जण होतो, मी, माझी मिसेस, मुलगा, मुलगी आणि नातू होता। आम्हाला 4 जणांना आम्हाला मार लागला। मिसेसला जास्त तिला हॉस्पिटलमध्ये वैभव हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते आणि त्या मुलाला काय बारक्या लागलं नाही, देवाच्या कृपेने वाटलं। सगळ्यांनी आम्ही थोडंफार आपल्याला मदत केली, सर्वांनी, सर्व पक्षवाल्याने केली। देवाशेड आले, त्यांना काय त्याला कळ फोन नसल्यामुळे मी केलं नाही, तरी मी त्यांच्या माणसांना सांगितलं होतं की यांना बोलावं म्हणून, म्हणजे कळायला पाहिजे म्हणून असं। आणि आम्हाला कसं झालं, त्याच्यामध्ये आम्हाला कोणाला फोन करायला पण हे नाही, त्याच्यामध्ये आम्ही गांगरून गेलो होतो एकदम सर्व। नशिबाने वाचलो, मिसेसला आता डोक्याला पायाला लागलं होतं, ते आता बरं आहे थोडं। तिला डोंबिवलीला ठेवले तिथे, तसं सर्वांनी आपल्याला मदत केली। मी या सोसायटीचा सेक्रेटरी गंगाधर कदम बोलतो आहे। ॲक्च्युली अकस्मित जे काय आपल्यावरती हे आलं आहे, विलास गावड्यांवरती अकस्मित, म्हणजे रात्री 2:30 वाजता जे सगळं खोली त्याच्या अंगावर कसे वाचले, ते फॅमिली कशी वाचली, हे त्यांचं बलवंतर नशीब बलवंतर होतं म्हणून वाचले। आम्ही स्वतः तिथे होतो आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वजणं आता येऊन गेलेले आहेत, खोली उभी झालेली आहे। पण एक महत्त्वाचं म्हणजे की त्या धांदलीमध्ये किंवा त्या अपघातामध्ये आमच्याकडून एक चुकी झाली, चुकी म्हणूया आपण, की आमचे स्थानिक नगरसेवक माननीय श्री देवानंद गायकवाड यांच्यापर्यंत ही बातमी अगोदर गेली पाहिजे होती। ती अगोदर बातमी गेलेली नाही असल्या कारणाने ते उपस्थित राहू शकले नाही। पण जेव्हा त्यांना समजलं की ताबडतोब ते इथं आले, ताबडतोब रात्रीच्या रात्री इथं आले, विचारपूस केली की त्याच्यानंतर आता बघितलं की काय बाबा तुमची परिस्थिती, ॲक्च्युली जे काय आपण गांगरून गेलो होतो त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली। इतर लोक आले, त्यांना समजलं, आले, यांच्यापर्यंत बातमी गेली नाही, ही आमच्याकडून झालेली एक चूक असेल। कारण पहिलेच स्थानिक नगरसेवक ह्यांना ही तिथं राहणाऱ्या सर्व मेंबर्स असू दे, त्यांचे राहणारे जे कोण असेल रहिवासी म्हणा, त्यांच्या 100 मधले आहेत आम्ही, तर त्यांच्यापर्यंत गेली नाही ही आमचे, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आहे पहिल्यांदा त्यांची। आणि आज ते समजल्याबरोबर, आज समजल्याबरोबर इथं येऊन आमची विचारपूस करून, बाबा काय तुमचं काय झालं, काय कसं काय, मी आहे पाठीशी, तुम्ही काही काळजी करू नका, काही प्रसंग आला तर पहिल्यांदा मला फोन करा, अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला दिलासा दिलेला आहे। त्यांचे खरंच आम्ही मनापासून अभिनंदन करतो। विलास गावडेंतर्फे, त्यांच्या राजा गावडे मुलांतर्फे आणि मी सेक्रेटरी म्हणून या सोसायटीतर्फे त्यांचं मी खरंच अभिनंदन करतो आणि याच्यासाठी कौतुक करतो। या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये त्यांनी 2-3 वेळा इथं येऊन समजल्यानंतर चौकशी करून, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, बिंदास राहा, जे काय असेल ते मी बघेन, खरंच एवढं मला असं वाटलं की अच्छा मोठ्या भावाचा हात आमच्या पाठीवर आहे असं आम्हाला वाटलं। खरंच त्यांचं कौतुक करून धन्यवाद मानतो आणि सर्वजण इथे तुम्ही उपस्थित झाल्याबद्दल तुमचेसुद्धा आभार। बरोबर आहे, ही आपत्तीजनक जी परिस्थिती ओढवली होती ती सडनली ओढवली जाते, त्यामुळे कोणाला कळत नाही आणि त्यामुळे ज्याला कळलं ते येऊन गेले। पण काय असतं, ते ॲक्च्युली नगरसेवकांना आम्हाला कळवलं पाहिजे होते, सर असं झालंय तुम्ही घ्या आणि काय ती आम्हाला मदत करा, पण ती आम्ही केली नाही। त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेलीच आहे आणि परत एकदा दिलगिरी व्यक्त करतोय। आणि आता तुम्ही आलात, खरंच आम्ही आभार मानतो आणि आज त्यांचा, खरंच सांगतो, आज त्यांचा वाढदिवस आहे, आम्ही संध्याकाळी त्यांच्यावर पोहोचणार आहे। त्या वाढदिवसानिमित्त त्याने आज एक चांगलं काम करून, एक चांगलं म्हणजे त्यांच्या हातून एक सकाळी काल आले
आज आले परत आज आले सांगितलं बाबा अशा पद्धतीने वाढदिवस आम्हाला माहिती आम्ही सध्याकाळी त्यांच्याकडे जातो पण आज वाढदिवसा निमित्त एक चांगली गिफ्ट त्याने आम्हाला दिली आमच्या पाठीवरती हात थोपवून त्याने सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका बिंदास राहा मी तुमच्या पाठीशी आहे आणि आज वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांचा इथे आल्याबद्दल आणि आमच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानून प्रतीक्षा कोऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे आणि विलास गावडे आणि राजा गावडेतर्फे आम्ही त्यांचे वाढदिवसानिमित्त अभिनंदन करतोय. नमस्कार. वार्ड नंबर 100 नगरसेवक देवानंद गायकवाड हे त्यांचे मोठे बंधू संजय शेठ गायकवाड तर हे हा 100 हा जो प्रकार घडला रात्री 2003 2:30 दरम्यान जे पत्रे कोसळले आणि जीवितहानी होण्याचं वाचलं त्यामध्ये काही दुखापत थोडी झाली त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊनसुद्धा त्यांचं जे उपचार होते ते केले गेले त्यानंतर ह्या गोष्टी काही आपले मित्रपक्षी यांनी म्हणजे आम्हाला न कळवता स्वतः जाऊन तिथे बातमी केली आणि बातमी करून ह्या जे खरोखर ह्या नगरसेवकाला पहिली कल्पना दिली पाहिजे होती त्यांनी निरोप देऊनसुद्धा आपले मित्रपक्ष यांनी त्यांना कल्पना न देता काही न्यूज ओपन करून तिथे व्हायरल केली पण हे आम्हाला नंतर कळल्यानंतर आम्ही काल गेलो रात्री गेलो त्यांना भेटलो आणि आज काय असे ना छोटंसं मानधन म्हणून त्यांना हे देवानंद गायकवाड यांच्या हस्ते तिथे दिलं गेलं आणि त्यांना कुठेतरी 2 म्हणजे छोटी जरी भेट मिळाल्यानंतर त्यांना अभिनंदन वाटलं म्हणजे त्यांना थोडा कुठेतरी धीर आला आणि ह्या गोष्टी काही समाजकंटक का असे ना मित्रपक्ष ह्यापैकी काहीतरी व्हायरल करतात त्याच्यावर कोणी लक्ष देऊ नका आणि अशा काही अडीअडचणी असतील तर खरोखर देवानंद गायकवाड यांच्याकडे धावत या काही छोट्या मोठ्या अडचणी असतील त्या दूर करतात हेच मला सांगायचं होतं. जय हिंद जय महाराष्ट्र. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.